ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त 8 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजता शहर काँग्रेसच्या वतीने मशाल रॅली काढण्यात आली, तर बलिदान चौक इथं हुतात्मा स्तंभाला अभिवादन करण्यात आलं. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी 9 ऑगस्ट 1942 रोजी चले जावचा नारा दिला होता. अनेक क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन ब्रिटिशांना हद्दपार केलं. स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या क्रांतिकारकांना विनम्र अभिवादन करण्यासाठी आणि चले जाव चळवळीची आठवण म्हणून तसंच युवकांना प्रेरणा मिळावी म्हणून आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीनं 8 ऑगस्टच्या पूर्वसंध्येला रात्री 11 वाजता 4 हुतात्मा पुतळा इथून काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी करीम शेख यांच्या हस्ते मशाल पेटवून मशाल रॅलीची सुरुवात करण्यात आली. सोलापूर शहरातील विविध भागातून मार्गक्रमण करत रात्री ठीक 12 वाजल्यानंतर बलिदान चौक इथं हुतात्मा स्तंभाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी सोलापूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंबादास करगुळे, प्रदेश सरचिटणीस नगरसेवक विनोद भोसले, लोकसभा अध्यक्ष सुदीप चाकोते, NSUI अध्यक्ष गणेश डोंगरे, विवेक कन्ना, संतोष अट्टेलूर, प्रशांत पल्ली, सैफन शेख, प्रवीण जाधव, राहुल गोयल, संजय गायकवाड, सुभाष वाघमारे, राजासाब शेख, महेश लोंढे, उमेश कोळी, यल्लप्पा तुबदोळकर, सोहेल पठाण, शंकर देशमुख, प्रशांत करगुळे, निखिल पवार, भगवान करगुळे, जिशान शेख, अभिषेक कटके, नूर अहमद नालवार, श्रीकांत दासरी यांच्यासह इतर कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. याबाबत अधिक माहिती युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा नगरसेवक विनोद भोसले यांनी दिली. आज 8 ऑगस्ट म्हणजे 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या पूर्वसंध्येला नेहमीप्रमाणे युवक काँग्रेसच्या वतीनं 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबई ते काँग्रेस पक्षाचं अधिवेशन भरलं होतं आणि त्या अधिवेशनामध्ये महात्मा गांधीजींनी 8 ऑगस्ट रोजी स्वतंत्र संपूर्ण स्वतंत्रचा ठराव या ठिकाणी पास केला होता आणि करेंगे या मरेंगे आणि ब्रिटिशांना चले जाओ या असा आदेश त्या ठिकाणी दिला होता आणि अशा प्रकारचा ठराव त्या ठिकाणी अधिवेशनामध्ये संमत झाला होता आणि तो ठराव संमत झाल्यानंतर ब्रिटिश सरकारने पाटिस्तानात अटक केली आणि या ठिकाणी आपल्या स्वतंत्र चळवळीला खेळ बसवायचं काम या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी केलं होतं. पण त्यांना असं वाटलं होतं की महात्मा गांधींना अटक केल्यानंतर व त्यानंतर प्रमुख नेत्यांना स्थानबद्ध केल्यानंतर कुठेतरी त्या आंदोलनाला खीळ बसेल. पण महात्मा गांधीजींनी त्या ठिकाणी सांगितलं की आता इथून पुढं मी एकटा नेता नाही तर प्रत्येकजण नेता व्हा आणि अक्षरशः देशामध्ये या ठिकाणी सर्व युवकांनी या ठिकाणी स्वतंत्र चळवळीचं आंदोलन संपूर्णपणे स्वतः हातात घेऊन ब्रिटिशांच्या जिथे जिथं प्रशासन होतं अक्षरशः ते प्रशासन हाकलून लावून त्या ठिकाणी स्वतंत्र आपल्या ठिकाणी भारतातील लोकांचं त्या ठिकाणी प्रशासन निर्माण केलं. त्याचाच एक भाग म्हणून 1942 साली जो या ठिकाणी जे चलवजाचा आपण नारा दिला होता त्याचंच या ठिकाणी सर्वांना स्मरण व्हावं आणि त्याचंच या ठिकाणी ती बीजे जी पेरली होती ती स्वतंत्र्याची बीजे होती ती बीज अंकुर ती बीजे अजूनसुद्धा त्याच्या मनामनामध्ये ज्या लोकांना ज्यांना माहीत नाही त्यांना सुद्धा त्यांचं स्मरण होण्यासाठी या ठिकाणी युवक काँग्रेसच्या वतीनं आम्ही दरवर्षी या ठिकाणी 4 हुतात्मा पुतळा ते बलिदान चौक या ठिकाणी आम्ही मशाल रॅलीचं आयोजन करतो.